श्री राम प्रभु च स्वागत जनकपुरी मध्ये प्रभु रामचंद्र आले त्यांचं स्वागत आपण करू सर्वांनी टाळी वाजवा गतम रामा स्वागतम रामा जनक नगरीच्या राजसभेमध्ये जनकाचा रामचंद्र प्रभू लक्ष्मण भैया आणि मी विश्वामित्रांनी राजा जनकाची मनस्थिती जाणली. इच्छा अपुरी होत असताना राजा जनकाला राग आला आणि जनक राजांनी झाली. अरे एकही असा वीर नाही जो माझ्या शिवधनुष्याची प्रत्यंचा चढवेन आणि माझ्या मुलीचा स्वीकार करेल. चंद्र बैठे है उस सभे में, उस सभा में ऐसी भाषा का आप उपयोग ना करें. मेरे भैया ने अगर आज्ञा की तो आज के आज अभी के अभी इस सभी इस दुनिया को मैं मिटा सकता हूँ. सावधान जनक जी, जिस सभा में रघुवंश के वीर हो उस सभा में ये भाषा शोभा नहीं देती. सावधान. रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाच्या मांडीला हात लावला. अनुज शांत. लक्ष्मणजी शांत झाले आणि विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्राला आज्ञा दिली. उठ ही राम करी अनुचापा. धनुचाप. रामा आता उठो. उठ ही राम करी धनुचापा मिटवी ताप जनक की आता. जनकाच मर्यादा पुरुषोत्तम राम काय उद्या सकाळच्या सत्रामध्ये जास्ती संख्येने या. रामचंद्र प्रभूचा अवतार असा आहे. एकही कार्य केला की महादेवजी तुमचा धनुष्य माझ्यासारख्या बालकाने उठील का? उचलाल काय मला? मी तुम्हाला शरण येतो, तुमची शक्ती मला द्या. प्रभू शिवांनी कैलासामधून असा हात केला. ततास्तु. आणि प्रभू रामचंद्रांनी नंतर वर पाहलं. वर जिण्यामध्ये सीता माता उभी होती, हातामध्ये पुष्पगुलांची. सीतेकडे पहा रामजी, तुम म्हणजाल 2-3 महिने झाले तिनेच तपावून राहिलो निरा. हरभरा खाल्ला डुकराय ना, गवत घुसले रोयटे. हा रामानं सीतेकडे पाहलं. सीतेनं लाजेनं आपली नजर खाली केली. लाजली सीता आणि सीतेचे प्रेम भाव दाटून आले. काय मिलन आहे महाराज. असो नंतर प्रभू रामांनी मनामध्ये थोडं संवाद आहे बरं राम सीतेचा, तो आज सांगणं होत नाही. मनातल्या मनात दोघे बोललेले आहेत की प्रभू किती उशीर लावला. प्रभू अब देर क्यों इतनी. देवा एवढा उशीर करत असतात काय? मी किती दिवस झाले पृथ्वी मातेच्या पोटी घर जन्म घेतला आणि जनक राजाच्या जवळ लहानाची मोठी होऊन तुमच्यासाठी वाट पाहत होती ना, एवढा उशीर करत असतात काय? राम म्हणतात
अगं माझा हा एवढा जन्म मर्यादेचा आहे. आपण कृष्ण जन्मामध्ये मजा घेऊ ना. या जन्मात मला मर्यादेचं उल्लंघन करता येत नाही म्हणून सीते चिंता करू नको म्हणून उशीर झाला ग. असा अनेक प्रकारचा संवाद आहे, सांगणं होत नाही वेळेच्या अभावी. आणि प्रभू रामचंद्रांनी धनुष्याला नमस्कार केला आणि धनुष्याला हात लावल्याबरोबर धनुष्य सहज असा फुलासारखा वर आला. आणि प्रभू रामचंद्रांनी प्रत्यंचा लावण्याकरता धनुष्याची दोरी घेतली हातामध्ये आणि प्रत्यंचा चढवायला लागले. प्रत्यंचा चढवत असता 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 धनुष्य ताडकन मधातून तुटला. सियावर रामचंद्र भगवान. आणि जसा धनुष्य मोडला गेला सीतेच्या मनामध्ये हर्ष उल्ला सीत म्हण झालं. आणि सीतेला समजलं की आता प्रभू आणि माझं मिलन होणार. सगळ्या स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी केली. सियावर रामचंद्र भगवान की जय. सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम चंद्र भगवान. नंतर चारी जोडपे आहेत का? आगे चूक केली. प्रभू रामचंद्राच्या जवळ येत असताना सीता माता शर्मेने खाली पाहत होती. पण राजा जनकांनी हे स्वयंवर झालं संपूर्ण. पण नंतर राजा जनकांनी इतरही दशरथजींना अयोध्यावासियांना वराडांना आमंत्रित केलं. इथं आल्यानंतर आणखी चार मुली सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरु स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं ऋषिऋणा पितृऋणा राष्ट्रऋणा मोचनार्थ सावधान धर्मसेवा देशसेवा देशसेवा साधनार्थ सावधान लोकशांती आत्मशांती विश्वशांती आसनार्थ सावधान सावधान पूजा पंड
सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची दुर्मी दुर्मी प्रेम कृपाळाची सर्वांची सुंदर उठशे दुराची कंठी धडके वाळ मुक्ता फळाची।